विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. त्यातच गणेश उत्सव सुरू असल्याने सध्या सर्व पक्षातील नेते मंडळी बाप्पांच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इंदापूरच्या जागेबाबत काँग्रेस राष्ट्रवादीत तोडगा निघण्याची शक्यता दिसत नसल्याने हर्षवर्धन पाटील नाराज आहेत. विधानसभेच्या जागेवाटपाबाबत राष्ट्रवादीची दगाबाजी व काँग्रेस नेत्यांच्या हतबलतेमुळे व्यथित झालेले माजी सहकार मंत्र्यांनी 4 सप्टेंबर रोजी इंदापूरमध्ये विराट सभा घेऊन जनतेकडे कौल मागितला. भाजपमध्ये जावे असा जनतेने सांगितल्याने हर्षवर्धन पाटील मंगळवारी याबाबतचा निर्णय घेणार आहे. परंतु पाटील यांच्या या भूमिकेमुळे राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी दगडूशेठ हलवाई बाप्पांचे दर्शन घेत परिवारासह पूजा अर्चना केली आणि गणरायापुढे महाराष्ट्रात दुष्काळ संपू दे आणि सगळ्यांना सुखी समाधानी ठेव अशी प्रार्थना केली. येणाऱ्या काही दिवसात हर्षवर्धन पाटील नक्की काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण भक्त म्हणून येत असतो. आम्हा सर्वांना नितांत आदर आहे. एक आपल्या सर्वांचं एक वैभव आहे आणि म्हणून आजच्या गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की महाराष्ट्रामध्ये सुखशांती होवो, महाराष्ट्रामधला दुष्काळ संपवो आणि हा हे राज्य सुजलम सुफलम व्हावं एवढीच प्रार्थना आज या ठिकाणी गणपतीच्या चरणी या ठिकाणी केलेली आहे.